10 जून, 10 जून म्हणजे जागतिक नेत्रदान दिवस. जगभर हा दिवस नेत्रदानाच्या नावाने साजरा केला जातो. काय या दिवसाची गरज पडली? ती म्हणजे लोकांमध्ये नेत्रदानाप्रती जनजागृती करण्याची. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे मरणोत्तर 2 लोकांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. बुबुळामुळे ज्यांना अंधत्व आलंय अशा व्यक्तींना कुठल्या मृतकाचे जर आपण नेत्र प्रत्यारोपण केले तर त्यांना दृष्टी लाभ होऊ शकतो. आपल्याकडे आज हजारोच्या संख्येने अशी लोक आहेत ज्यांना बुबुळामुळे अंधत्व आलेलं आहे. अशा लोकांचं अंधत्व आपण दूर करू शकतो या नेत्रदानाच्या प्रक्रियेमुळे. नेत्रदान ही एक अगदी सहज होणारी, सोपी होणारी गोष्ट आहे. फक्त गरज आहे ती म्हणजे थोडा पुढाकार घेण्याची आणि त्याच्यासाठी जनजागृती करण्याची. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या दरम्यान 2228 लोकांचे नेत्रदान झाले. 2228 गुणेला एका व्यक्तीचे 2 डोळे म्हणजे 4456 लोकांचे आपल्याकडे 4456 डोळे आपल्याला प्राप्त झाले. आणि त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये या वर्ष 2223 2477 लोकांना दृष्टी लाभ झाले. मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, 2477 लोकांनी हे जग पहिल्यांदा बघितलंय. तर असं एक सामाजिक बांधिलकीवाली जबाबदारी आपण पूर्ण करू शकतो जर आपण सगळ्यांनी नेत्रदानासाठी पुढाकार घेतला. नेत्रदानाची प्रक्रिया अगदी सिंपल आहे. मृत्यूनंतर 6 ते 8 तासामध्ये नेत्रदान केले जाऊ शकतात. नेत्रदान करून घेणारी जी टीम असते ज्याला नेत्रपिढी म्हणतात, आय बँक म्हणतात, ती टीम जिथे मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी येऊन हे नेत्रदानाचं काम करते. जसं नेत्रदान 6 ते 8 तासात करावं लागतं तर ताबडतोब मृत्यूनंतर आपण नेत्रपिढीला संपर्क करावा, जी कुठली नेत्रपिढी आपल्या घराजवळ आहे. नेत्रपिढीची टीम येईपर्यंत आपण ज्या व्यक्तींचा मृत्यू झालाय त्यांचे डोळे अलगद बंद करायचे, पापण्या बंद असल्या पाहिजे, त्याच्यावरती ओले कापसाचे बोळे ठेवायचे, डोक्याखाली 2 उश्या ठेवायचे, पंखा जर तिथे सुरू असेल तर त्या ठिकाणी पंखा बंद करायचा आहे, एसी असेल तर आपण एसी सुरू ठेवू शकतो. आणि असं करून ती टीम येईपर्यंत आपण ही सगळी तयारी करून ते नेत्रदान ती टीम करून घेऊ शकते. मला सांगताना आनंद होतो की यावर्षी दिशा इंटरनॅशनल आय बँकेकडे आपले सगळ्यांचे आवडते भरतदादा गणेशपुरे यांनी देखील त्यांच्या आईंचं मरणोपरांत नेत्रदान केलंय आणि त्याच्यामुळे 2 लोकांना दृष्टी प्राप्त झाली आहे. फार सुंदर आनंद आहे मित्रांनो जेव्हा हा कोणाला तरी आपण दृष्टी लाभ मिळवून देऊ शकतो आणि तो पहिल्यांदा आपल्या आई वडिलांना बघतो. मला असं वाटतं या नेत्रदान चळवळीमध्ये आपण सगळ्यांनी जोडावं. आजच्या दिवशी 10 जून निमित्त आपण नेत्रदानाचा संकल्प करावा. आपल्या परिजनांना आपली इच्छा व्यक्त करायची नेत्रदानाची, ही नक्की आजच्या दिवशी करावी आणि या अमूल्य अशा कार्यात आपण सहभागी व्हावं.